ही जी काही कारवाई चाललेली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. माननीय बॉम्बे हायकोर्टने मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन या संदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सोपवलेली आहे. त्यामुळे ही सगळी चौकशी माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे चाललेली आहे. याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की जी काही जबाबदारी हायकोर्टाने सोपवली आहे त्यानुसार एजन्सीज काम करत आहेत, त्यामुळे त्यापेक्षा अधिक त्याच्यावर बोलण्याचं कारण नाही. आज इकडे जे आहे ते सीआरपीएफ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलंय. अनिल देशमुख इथं नाही, मात्र त्यांच्या घराला पूर्ण घेरलेलं आहे सीआरपीएफच्या सोबत. काय नक्की इथे आज फोर्सेस आणण्याच्या पाठीमागचं कारण काय? हे कारण मी तर नाही सांगू शकत, पण साधारणपणे सीबीआय ज्यावेळेस एखादी रेड करते त्यावेळी लोकल पोलीसच्या ऐवजी सीआरपीएफ त्यांच्यासोबत असते, अशा प्रकारचा त्यांचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे आता त्यांनी किती आणले, काय आणले, का आणले याचं उत्तर सीबीआय देऊ शकेल. मी काही त्यांचा प्रवक्ताही नाही आणि त्याची माझ्याकडे माहिती नाही. संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की अनिल देशमुख यांची ईडीनं चौकशी करायच्या ऐवजी अयोध्येचा चौकशी करणं हे जास्त गरजेचं आहे. असं आहे की संजय राऊत जे आहे यांना एक प्रकारे राष्ट्रवादीने सुपारी दिली आणि ती सुपारी ते वाजवत असतात. खरं म्हणजे अयोध्येच्या संदर्भात बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? अयोध्येच्या संदर्भात त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन तरी आहे का? केवळ तोंडाची वाफ दडवली. अयोध्येच्या संदर्भातली लढाई लढणारे आम्ही आहोत आणि अयोध्येच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय मोदीजींनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे. आणि आज अयोध्येत राम मंदिर बनत आहे, पण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर बनत आहे हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे आणि ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांच्या ओठात येत आहे. सुप्रिया ताईंनी आणीबाणी पाहिलेली नाही, त्या लहान होत्या, मी पण लहान होतो, पण त्यांनी भोगली नाही आहे. आम्ही आणीबाणी भोगली आहे. 21-21 महिने कुठलाही आरोप नसताना माझे वडील जेलमध्ये होते, असे अनेक लोक होते, लाखो लोक जेलमध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस सारख्या व्यक्तीला बर्फावर झोपवण्याचं काम झालं होतं. काय तुम्हाला माहिती आणीबाणीचं? काय आणीबाणी बोलता तुम्ही? ठीक आहे, तुम्हाला त्या संदर्भात माहिती नसल्यामुळे तुम्ही तसं बोलत असाल, पण आणीबाणीचा आजचा दिवस आहे म्हणून सांगतो. ज्या प्रकारे देशाच्या लोकशाहीला आणीबाणीच्या दरम्यान टाळं लावलं होतं, ज्या प्रकारे देशाची लोकशाही पायदळी तुडवली होती आणि त्यावेळी सामान्य माणसाने, जनसंघ असेल, समाजवादी पार्टी असेल, कम्युनिस्ट असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, याच्या छोट्या छोट्या लोकांनी लढा लढून देशाची लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर चौकशी केलेल्याला आणीबाणी म्हणणं हा खरं म्हणजे मला असं वाटतं अतिशय चुकीचं ठरेल.